हे झालं शेतीबद्दल, बळीराजाबद्दल. मात्र सध्या हवामानातल्या बदलामुळे मुंबईकरांचं आरोग्यही बिघडायला लागलंय. मॉन्सूनचं आगमन झालं असलं तरी मुंबईमध्ये अजून पावसानं दडी मारलेलीच आहे. कधी ढगाळ हवामान तर कधी कडाक्याचं ऊन, आणि यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागलाय. पाहूया या हवेमुळे नेमके काय काय आजार होतात ते. तर व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप येतोय. सध्या व्हायरल इन्फेक्शन होतंय. अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांची जळजळ, खोकला आणि मलेरिया या सगळ्याच्या सध्या साथी आहेत. त्यामुळे मुंबईकरांना निश्चित काळजी घ्या. साथीचे इतरही आजार फैलावत चाललेले आहेत. सध्या हवामानामध्ये जो बदल होतोय त्यामुळे मुंबईकरांचं आरोग्य बिघडायला लागलेलं आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्याधी आजार दिसू लागलेले आहेत. त्यामुळे निश्चितच मुंबईकरांनो काळजी घ्या. औषधांचा स्टॉक, मान्सूनसाठी लागणाऱ्या डेंग्यू, मलेरिया आणि इतर गोष्टींचा ज्या सामानाची किंवा ज्या रिएजंटची गरज लागणारी सर्वांचीच तयारी केलेली आहे आणि ती सर्व इतर बहुतेक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहेत. आणि ओ पी डीमध्ये जे ब्लड इन्व्हेस्टिगेशन आणि इतर गोष्टी लागतात त्या सेंट्रल लॅबोरेटरीमध्ये आमच्याकडे तिन्ही हॉस्पिटलला केल्या जातील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.